अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मिनल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। घरगुती वादातून सुनेने आपल्या सासूच्या मानेवर विळ्याने वार करून तिला जीवेठार मारण्याची घटना काल सायंकाळी भुसावळ शहरातील गजानन महाराज नगरात घडली आहे। पोलिसांकडून मिळालेली अधिक माहितीनुसार मयत महिला ही श्रीमती पद्माबाई विद्यालय प्राथमिक व बालवाडी विद्या मंदिर प्राथमिक विद्यालय कोटेजा विद्यालयात 8 वर्षांपासून वॉचमनची नोकरी करणाऱ्या रवींद्र सोनवणे यांची आई होती। ते भुसावळ शहरातील गजानन महाराज नगरात पत्नी उज्ज्वला रवींद्र सोनवणे व आई द्वारकाबाई पंढरीनाथ सोनवणे यांच्यासह राहत होते। काल सायंकाळी 6 वाजेच्या सुमारास रवींद्र सोनवणे हे किराणा दुकानावर खरेदी करण्यासाठी गेले असता त्या दरम्यान रवींद्र सोनवणे यांची पत्नी उज्ज्वला सोनवणे व आई द्वारकाबाई सोनवणे यांच्यात वाद झाला। तो विकोपास जाऊन उज्ज्वला सोनवणे यांनी धारदार विळ्याने द्वारकाबाई सोनवणे यांच्या मानेवर वार करून त्यांना ठार मारल्याची घटना सायंकाळी घडली आहे। सदर घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाकचौरे, परिक्षेत्र DYSP नितीन गणापुरे, शहर पोलीस स्टेशनचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप दुनगहू, विनोद कुमार गोसावी, विशाल सपकाळे तसेच पोलीस कर्मचारी व होमगार्ड घटनास्थळी उपस्थित होते। शवविच्छेदनासाठी मृतदेह रुग्णालयात पाठवण्यात आला असून पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे। तर पोलिसांनी घटनास्थळावरून सुनेला ताब्यात घेतले। सायंकाळी 6:30 सुमारास भुसावळ शहरामधील गजानन महाराज नगर या भागामध्ये येथील ज्या मृतक आहेत द्वारकाबाई सोनवणे वय साधारणपणे 76 वर्ष, हे आपल्या मुलगा आणि सुनेसोबत त्या ठिकाणी जी एक शाळा आहे माध्यमिक शाळा, त्या शाळेमध्ये त्यांचा मुलगा हा शिपाई किंवा वॉचमनची ड्युटी करत आहे। त्याच शाळेच्या परिसरामध्ये त्या गेल्या काही वर्षांपासून राहत होत्या आणि आज सायंकाळी साधारणपणे 6:30 सुमारास त्यांची जी सून आहे त्यांनी त्या सुनेने त्यांना कशाच्या तरी कारणावरून अज्ञात कारणावरून त्यांच्या शरीरावर काही हत्याराने वार करून त्यांचा खून केलेला आहे। त्या अनुषंगाने आपण भुसावळ शहर पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्याची कारवाई सध्या सुरू आहे आणि घटनास्थळी आम्ही त्याचप्रमाणे फॉरेन्सिक टीम वगैरेने व्हिजिट केलेली आहे आणि घटनेचा पुढील तपास आपण आता करत आहोत। सर, जे आरोपी किती आहे? ज्यामध्ये सद्यस्थितीमध्ये तरी एकच महिला आरोपी असल्याचं जे त्यांचे सून आहेत त्याच असल्याचं निष्पन्न होत आहे। सध्या आत्तापर्यंतची जी प्राथमिक आपण माहिती घेतली त्यावरून आणि आणखी काही असेल ते तपासामध्ये आपण उघड करा। पुन्हा भेटू, तोपर्यंत पाहत रहा JBN महाराष्ट्र न्यूज। नमस्कार।